परवा माझ्या निवासस्थानी सुरुचीवर जो झालेला प्रकार होता, खासदार उदयनराजे यांनी इथे येऊन त्यांच्या समर्थकांबरोबर जो हल्ला केला आणि त्या हल्ल्यामुळं प्रतिकाराच्या ह्याच्यामध्ये जे काही आम्हाला समर्थक किंवा जे काही इथं सगळं झालं ते त्याच्यानंतर जे काही गुन्हे दाखल झाले, क्रॉस कंप्लेंट झाले, एक कंप्लेंट पोलिसांकडनं पण देण्यात आली, कारण या ठिकाणी पोलीस जे अधिकारी होते काही हवालदार होते त्यांना पण दुखापती झालेल्या आहेत. आणि हे सगळं चालू असताना जे काही आम्ही कालपासून बघतोय, आमची अपेक्षा होती की वातावरण निवळण्यासाठी दोन्ही तुमचं म्हणणं आहे ना क्रॉस कंप्लेंट आहे, दोन्ही बाजूच्या यांच्याकडनं कार्यवाही होणं गरजेचं होतं. तसं न होता काल रात्रीपासून जे माझे सहकारी आहेत यांच्यावरच कार्यवाही करण्याचा प्रकार हा पोलिसांकडनं चालू आहे आणि ही एकतर्फी कार्यवाही चालू आहे. खासदारांच्या समर्थक खासदारांचा पंकज चव्हाण याचं नाव एफ आय आरमध्ये पोलीस निरीक्षक धुमाळांच्या असतानासुद्धा, त्याला पोलीस स्टेशनला रात्री आणलेला असतानासुद्धा परत पोलिसांनी रात्री त्याला सोडून दिलं आणि आमच्या चार जणांवर कार्यवाही केली. हे स्पष्टपणे कळते की पोलिसांचं एकतर्फी का हे चाललंय, कुठेतरी दबावाखाली पोलीस काम करतात आणि असं जर पोलिसांचं काम असलं तर आमची आज सगळ्यांची चर्चा आली की त्यांनी जे म्हणले की आमदार शिवेंद्रराजे भोसले व त्यांचे 100-200 समर्थक, तर मग आज इथं 100-200 समर्थक आलेलेच आहेत, त्याच्यापेक्षा जास्त आलेले आहेत. आम्ही सगळे जाऊन पोलीस स्टेशनला शाहूपुरे जाऊन आम्ही स्वतःला अटक करून घेतो ही भूमिका आम्ही घेतली. पण परत त्यांनी थोडे गेले की बा वातावरण साताऱ्यामधलं तंग होईल, त्यामुळे तुम्ही हे करू नये, आम्ही योग्य ती कार्यवाही करू, उद्याचा दिवस आम्ही काय करतात हे बघणार. त्याच्यानंतर परत सर्व कार्यकर्ते आणि जे काही माझे हे जुने सहकारी आहेत सगळ्यांना घेऊन आम्ही निर्णय करणार. आज वर्तमानपत्र मी वाचली हे त्याच्यामध्ये जे आलेलं आहे म्हणजे सगळंच मी बघितलं की बा सातारची शांतता सातारला या प्रकारानं दर्शन झाली आहे आणि असं झालंय राजांनी दोन्ही असं वागू नये वगैरे. पण माझं सातारकरांना आणि पत्रकार म्हणून आपल्याला पण सगळ्यांना एक प्रश्न आहे की माझ्या घरावर हा प्रसंग झाला, माझ्या घरावर लोक चालून आली किंवा मला मारण्यासाठी माझ्या घरातल्यांना मारण्यासाठी, तर मी काय बघत बसावं अशी सातारकरांची अपेक्षा आहे का अशी अपेक्षा पत्रकारांची आहे की तुम्ही बघतच बसायला पाहिजे होतं, तुम्हाला मारून गेले असेल तरी चाललं असतं, पण तुम्ही प्रतिकार काय करायला नाही पाहिजे होता. आज माझं घर आहे, मी आमदार आहे, मी जबाबदार लोकप्रतिनिधी आहे, ठीक आहे, पण घर हे प्रत्येकाचं घर असतं. माझं जसं घर आहे तसं तुमचं पण सगळ्यांचं घर आहे आणि घरावर जर कोण चाल कोण आलं तर सामान्य नागरिक प्रतिकार करणार का नाही करणार. आणि मग मी एक नागरिक म्हणून प्रतिकार केला आणि त्याच्यातनं त्या प्रतिकाराच्या ह्याच्यातनं कुणाला तरी स्टंट करायचा होता, तो स्टंट त्यांनाच भारी पडला आणि मग जे काय पुढचं जे काय तो प्रकार सगळा झाला. मग ह्याच्यामध्ये माझी चूक काय, शांतता सातारा शहराची सांभाळण्याचा काय मक्ता हा एकटा माझ्याकडेच आहे का हे मला पत्रकारांना पण आणि सातारकरांना पण विचारायचं आहे. भाऊसाहेब महाराज अभयसिंह राजे भोसले यांचं 30-40 वर्षाचं राजकारण तुम्ही बघितले, कधी असले प्रकार त्यांनी केले नाही. माझं 10-15 वर्ष तुम्ही राजकारण बघताय, मी नेहमी शांत आणि संयमी किंवा माझं जे काय असतं ते मी माझ्या पद्धतीने करत असतो. कधीही मी रस्त्यावर उतरून दंगा करणं गुंडगिरी करणं दहशत माजवणं असले प्रकार कधी केले नाही, निवडणुका होऊ दे कधी. पण शेवटी ज्यावेळेला घरावर लोक चालून येतात त्यावेळेला मी बघ्याची भूमिका किंवा मी माझ्या घरामध्ये बांगड्या घालून शंडासारखा मी बसू शकत नाही. मला जे करणं योग्य होतं माझं सगळ्यांचा जीव माझ्या इथला वाचवणं गरजेचं होतं ते मी केलं आणि याबद्दल पोलिसांनी माझ्याच घरामध्ये सगळं घडवून सगळं CCTV वर येऊन सुद्धा आज आमच्याच कार्यकर्त्यांना पकडायचं जे चालू हा पोलिसांनी प्रकार थांबवावा. हे जे सगळे झाले ह्या याच्याबद्दल आमदार म्हणून माझे जे अधिकार आहेत त्या अधिकार वापरून पोलीस यंत्रणेवर हक्कभंग आणण्याची प्रक्रिया मी सुरू करणार आहे आणि मी हक्कभंग आणणार आहे हे पोलीस खात्याने लक्षात ठेवावं आणि योग्य ती कार्यवाही करावी. जे सगळेच धुमाळांच्या FIR मध्ये जे आले त्या सर्वांवर कार्यवाही झाली पाहिजे. तुम्ही जशी आमची लोक पकडताय तशी खासदारांच्या पण गटाची लोक पकडा आणि त्यांच्यावर पण कार्यवाही करा. एकतर्फी कार्यवाही आम्ही चालवून घेणार नाहीतर परत आम्ही रस्त्यावर उतरू हे मला स्पष्टपणे पोलीस यंत्रणेला सांगायचं. आता परवाच्या दिवशी जे घडलं ते आपल्याला सगळ्यांना ज्ञातच आहे. या एकाच गुन्ह्यासंदर्भात 3 FIR झालेल्या आहेत. पहिली FIR दिली पोलिसांनी, दुसरी दिली विक्रम पवारांनी आणि तिसरी दिली अजिंक्य मोहितेंनी. याच्यातला
सर्वात महत्त्वाचं आपण लक्षात घेतलं पाहिजे की पोलिसांनी एफ आय आर देताना स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की उदयनराजे आणि त्यांचे समर्थक हे बाबाराजेंच्या बंगल्यामध्ये प्रवेश केला, आम्ही त्यांना अडवलं असता त्यांना धक्काबुक्की करण्यात आली आणि जाताना गाडीने उडून गेले, फायरसुद्धा झालेलं आहे. इतक्या गंभीर आणि दखलपात्र अजामीनपात्र गुन्ह्याची नोंद त्या एफ आय आरच्या आधारे पोलिसांनी 2 वाजता गुन्हा नोंदलेला. त्याच्यानंतर विक्रम पवारांनी 2:33 फिर्याद नोंदवलेली आहे आणि 3:09 अजिंक्य मोहितेने फिर्याद नोंदवलेली आहे. मी कोर्टापुढं युक्तिवाद करताना हेच कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की 2 दखलपात्र अजामीनपात्र आणि गंभीर गुन्ह्याच्या एफ आय आर त्याच पोलीस स्टेशनमध्ये असताना अजिंक्य मोहिते येतो, एफ आय आर नोंदवतो आणि निघून जातो, त्याला अटक होत नाही. अटक होताना फक्त बाबाराजेंच्या समर्थकांना अटक होते, जे जास्तीत जास्त स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करतील आणि प्रयत्न केला असं मानून वादा करता मानलं तरी. स्विफ्ट गाडी जप्त करण्याची आहे ज्याच्याने पोलिसांना उडवलं, ती अजिंक्य मोहिते चालवत आला होता असंच एफ आय आरमध्ये नमूद आहे. त्याच्यासाठी बाबाराजेंच्या समर्थकांचं कस्टडी गरजेची नाही. मी असंही कोर्टापुढे मांडलेलं आहे की या क्षणी जे काही सेक्शन लावलेले आहेत, जे अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे खुनाचा प्रयत्न, त्यानंतर पोलिसांना कर्तव्यात परावृत्त करण्यासाठी दुखापत करणे आणि गंभीर दुखापत करणे हे परस्पर विरोधी आहेत आणि हे बाबाराजेंच्या समर्थकांना लागू होत नाहीत. जे विक्टीम आहेत त्यांच्यावरच पुन्हा त्यांना आरोपी करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि जे आक्रमक आहेत त्यांना मात्र गोबाई देण्यात आलेला आहे. 1.25 तासाचं आत्ता आर्ग्युमेंट केलेलं आहे. त्यांनी 7 कलमांवर पोलीस कस्टडी मागितलेली आहे 7 दिवसाची आणि ती कलम सगळी मी खोडून काढलेली आहेत आणि निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. PC मिळते का MCR मध्ये घेतलं जातं असं.